नमस्कार, मी शनाया शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजनाथ सिंग यांची केली पाठराखण. जाहीरनाम्यात केवळ ताजमहाल देऊ असं आश्वासन द्यायचं ते विसरले. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. रिपाई महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार आमदार माधुरी मिसाळ यांची माहिती. आणि कामशेत बोगद्याच्या पुढे एक्सप्रेस हायवेवर मुंबईवरून येणाऱ्या कुरिअर ट्रकला आग. राफेल विमान ताबत घेताना उमलीलं त्यात चुकीचं काय, ही अंधश्रद्धा आहे का असा प्रश्न विचारताना प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार काम करत असतो असं सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजनाथ सिंग यांची पाठराखण केली आहे. पूर्वीचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या परंपरेनुसार देशासाठी संरक्षण सामुग्री ताब्यात घेताना पूजा केली होती. तेव्हा कोणी काहीही केलं नाही, साधी चर्चासुद्धा केली नाही. ज्यांचा विश्वास आहे ते करतात. विजयादशमीला शस्त्रपूजा ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती राजनाथ सिंग यांनी पाळली असून त्यात काही चुकीचं नाही असं निर्मला सीतारामन स्पष्ट करत त्यांची पाठराखण केली आहे. तो अंधविश्वास गलती क्या है? तुम गलती नहीं, अंधविश्वास है. ये अंधविश्वास है. अभी आपको लग रहा है अंधविश्वास? तो आप मैं कितने, एक मिनट सुनिए ना. आप बहस करना है तो मैं भी बहस कर. यू आस्क्ड मी अ क्वेश्चन, आई एम आंसरिंग इट. आई एम पुटिंग माय पॉइंट. Yeah, but can I answer or you, sure, should I be interrupted by your points? I'm willing to have it either way. Set the rules of the game, I'll play it. No. My question. You asked a question, I'm answering. It was something which was done particularly on a date which was Vijayadashami. And he marked it with Om written on it. So what is wrong? We strongly believe that you need to have the strength to be able to take such decisions and benefit the country. Every one of us do in this country in some form or the other based on the faith to which you belong. And I don't need to say it, but because you seem to be very interested in this topic, the social media was full of it about how the earlier defense minister, while taking charge of a naval ship, he and his wife were both present, marking with a religious symbol of his religion. At that time in India, how many of us worried about Andhavishwasti? Were we worried? Similar things had happened even during earlier regimes in India. Not just in India, all over the world, whichever country does it, they do it. You may not approve of it. You may think, oh, this is Andhavishwas. Never mind. Vishwas jinka hai, wo karte hai. Is desh mein uska mahatva hai. And I think he did everything right about doing it. Theek hai, wo baat bhi theek hai. Yehi sarkar hai, jo ISRO mein ja karke, mahila scientists ke saath bhi, unko protsahan dete huye, is desh ka parampara raha hai ise. कि उनके साथ भी बैठ करके उनको भी प्रोत्साहन देते हैं, साइमल्टेनियसली ये भी करते हैं. इसके मतलब ये नहीं है कि हम ये करते हुए साइंस एंड डेवलपमेंट ऑफ साइंस को छोड़ दिया. ना मैम, लेकिन जब मोदी बोलते हैं तो ये हिपोक्रेसी नहीं है? सवाल ही नहीं है मैडम, सिर्फ नींबू मिर्ची का सवाल है कि आई डोंट नो सी अबाउट नींबू मिर्ची और कुमकुम और हल्दी. यू मे गो ऑन लिस्टिंग इट, बट मैम, बट द आइडिया ऑफ हैविंग डन अ शस्त्र पूजा ऑन विजयदशमी इज अ पार्ट ऑफ इंडियन कल्चर. आई वुड डू इट इवन फॉर माय प्रीवियस डे व्हेन वी डू puja on Saraswati puja. I keep my books, I keep my veena, I keep my flute which my cousins play. I do puja at ma Saraswati. We are so, it is part of our tradition, and I think he kept up with the tradition on a day which was Vijayadashami when shastra puja is done in this country. I don't think there's anything wrong with it. Madam, IRCTC ke issue ko khub. कलम 370 हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा कसा होऊ शकतो असं एका पत्रकाराने विचारल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, केंद्र सरकारने 370 संबंधी निर्णय घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये एकही गोळी चालली नाही. शाळा महाविद्यालये सुरू झाली, इंटरनेट सुरू झाले, तसेच भविष्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये तरुणांना रोजगार देण्यावर आणि तेथील उत्पादनाला चांगली बाजारपेठ निर्माण करण्याच्या दृष्टीने पावली उचलली जात आहेत. 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे देश एकसंघ झाला असून निवडणुकीचा जाहीरनामा करणाऱ्याला विचारा असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. I'm a bit disappointed at the way in which you asked me this question.
Devendra Fadnavis government has taken irrigation, farmers are able to produce, I'm happy for that, and we should do more, I'm happy for that. But now your government doesn't want to, no. Which government would want to deny farmers for whom you've taken the irrigation facility? We want them to grow, we want them to benefit from the crop that they have, we also want them to get good price for their crops. We'll actually have been working, and I know for sure we are trying to look at ways in which around Lasalgaon we'll have a, even the radiation treatment being given so that onions or garlic can be stored for longer and then sold at a better price. I remember bringing Baba Atomic Research Center into the picture to see if this can, you know, be provided in a larger scale so that the shelf life or the storing life of onions can be improved. So there are very many ways in which we want to benefit the farmers. But then for a government, I also would want to say, there comes a time when you are also worried about if the end consumer is going to end up paying too much more. So you would want to do something to support the farmer, at the same time not result in a situation where onion consumers will suffer. Even a farmer is an onion consumer. So somewhere between the two, when logistics is not yet perfect, when market mechanisms are still not perfect, that crop which should get due price should get due price, and all our efforts will be for farmers to get good price. But the moment there is a shortage somewhere else and people are not able to get at fair price, government has also to come into picture there. So it is a question of giving better logistics, better storage facility, just as this government has given better irrigation facility. Now we'll have to concentrate on storage, shelf life, warehousing, so that farmers will benefit from all that also. So in the interregnum, if we start worrying about, oh, you're not at, yes, we need, we have challenges. We'll have to provide them better facilities. We are working on that. And the opposition leaders are saying that for the Maharashtra elections, the core issue remains to be the loss of jobs apart from पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता असं ऐकलं होतं, परंतु राष्ट्रवादीला दोन उमेदवार सापडत नाहीत. अजित पवार यांच्या घड्याळ्याचे 12 वाजले, त्यामुळे कोणीही त्यांची घड्याळ हातात घ्यायला तयार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील सभा रद्द झाल्यावर राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी असं ऐकलं होतं की राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला आहे, परंतु आता बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली आहे की दोन उमेदवारही सापडत नाहीत. पण मला समजतच नाही या निवडणुकीमध्ये लढायचं कोणाची. अरे समोर पहिलवानच दिसत नाही, करायचं काय? आता हे बघा, दोन पहिलवान लक्ष्मण भाऊ आणि आमचे महेश दादा खरे पहिलवान आहेत, आणि यांच्यासोबत गौतम चाबुकस्वार तेल बिल लावून बिलकुल तयार आहेत. गोठ्यामध्ये उतरले आहेत, लाल माती लावलेली आहे, त्या ठिकाणी जोरदार सरकारी फोडलेली आहे, पण समोर कोणी दिसतच नाही. ही स्थिती पिंपरी चिंचवडची आहे, ही स्थिती महाराष्ट्राची आहे, ही स्थिती सर्वदूर आपल्याला पाहायला मिळते. आज तुम्ही बघा, काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, त्याचे नेते राहुल गांधी हे बँकॉकला जाऊन बसले आहेत, त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपल्याला काही यश मिळणार नाही आहे, त्यामुळे बँकॉक फिरायला गेले आहेत. आणि आमच्या पवार साहेबांची अवस्था तर अशी आहे, आले इधर जाओ, आले उधर जाओ, आणि कोणी नाही तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था आमच्या पवार साहेबांची पाहायला मिळते. खर तर कधीतरी आम्ही ऐकत होतो म्हणजे पिंपरी चिंचवड हा आमचा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला आहे. आता बालेकिल्ल्याची अवस्था अशी झाली की दोन कॅन्डिडेट देखील यांना सापडत नाही. या ठिकाणी मी एका पत्रकाराला विचारलं, म्हटलं काय कारण आहे या ठिकाणी राष्ट्रवादीला कॅन्डिडेट सापडले नाही. तुला तो पत्रकार म्हणाला, मी देखील अजितदादाला विचारलं की अजितदादा, पिंपरी चिंचवड तुमचं आवडतं, तुम्ही इथले नेते होता, इथे कॅन्डिडेट देखील का सापडत नाही? म्हणाले काय करायचं, पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या घड्याळाचे 12 वाजले आणि त्याच्यामुळे आमचं घड्याळ घ्यायलाच कोणी तयार नाही, आणि म्हणून पिंपरी चिंचवड भोसरी कुठेही या ठिकाणी आता आमच्या सोबत कोणीच राहायला तयार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पराभव अगोदरच स्वीकारलाय. त्यांच्या जाहीरनाम्यात जगातील जेवढी आश्वासने आहेत तेवढी दिली जात आहेत, पण एकच आश्वासन द्यायचं ते विसरले. आम्ही पुन्हा जर निवडून आलो तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ताजमहाल बांधून देऊ हे आश्वासन द्यायला विसरले, असं म्हणत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे. आपला पराभव यापूर्वी स्वीकारलाय, मी हे का म्हणतो, आपण जर यांचा जाहीरनामा वाचला तर आपल्या लक्षात येईल हा जाहीरनामा अशा लोकांनी तयार केलाय ज्यांना माहिती आपल्याला कधी निवडूनच यायचं नाही आहे, कुठलं आश्वासनच पूर्ण करायचं नाही आहे. अशा लोकांनी तयार केलेला जाहीरनामा आहे, त्यामुळे जगातली जेवढी आश्वासनं देता येतील ती सगळी आश्वासनं यांनी जाहीरनाम्यामध्ये देऊन टाकली. एकच आश्वासन द्यायचं विसरले की आम्ही पुन्हा जर निवडून आलो तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक ताजमहाल बांधून देऊ, एवढं फक्त सांगायचं विसरले. बाकी सगळी आश्वासनं यांनी देऊन टाकली. त्यांना माहिती आता पुढचे 15-20 वर्ष या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना विरोधी पक्षामध्येच बसायचं आहे. रिपाई महायुतीच्या प्रचारात आता सक्रिय होणार आहे. भाजपच्या शिष्टाईला त्यांची समजूत काढण्यात यश आलंय. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाई प्रचारापासून दूर राहणं योग्य नव्हते, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून आश्वासक तोडगा काढला असल्याचं माधुरी मिसाळ म्हणाल्यात. काल रिपब्लिकन पार्टीच्या जांद्रा होते, परशुराम वाडेकर होते, आपले उपमहापौर सिद्धार्थ धेंडे होते आणि अध्यक्ष अशोक शिरोळे यांच्याबरोबर आम्ही आणि गिरीश बापट यांची मीटिंग झाली आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासंबंधीचं बैठक निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही करू असं आम्ही त्यांना काल आश्वासित केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की 8 मतदारसंघामध्ये रिपाईला काही जागा पाहिजे होत्या आणि युतीची जेव्हा बोलणी चालू होती तेव्हा त्यांनी माझ्याशी भेटून पण जागेची मागणी केली होती. त्याप्रमाणे आपण वरती पण कळवलं होतं आणि युतीची बोलणी जेव्हा वरती झाली त्यावेळेस पुण्या शहरातली कुठलीच सीट रिपाईला सुटली नाही आणि त्याबद्दल त्यांचं नाराज असणं साहजिक होतं आणि त्या पद्धतीने त्यांची नाराजी होती. आठवले साहेबांशी पण बोलणं झालं आणि आठवले साहेबांनी युतीमध्ये ज्या जागा मान्य केल्या त्याप्रमाणे आठवले साहेबांनी पण संदेश दिला की तुम्ही आता युतीचं काम करायला घ्या, आपल्याला युतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि कायमच रिपाई ही भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले आणि त्यांचा अतिशय उपयोग आम्हाला नेहमीच होत राहिला. भाजप आणि रिपाई यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, रिपाईचे शहराध्यक्ष अशोक मेवराळे यांनी ही माहिती दिली आहे. कामशेत बोगद्याच्या पुढे एक्सप्रेस हायवेवर मुंबईवरून येणाऱ्या कुरिअर ट्रकला आग लागली. ही आग PMRDA अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत्रा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात पुण्यासह इतर ठिकाणी पुढील 72 तास विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी हा अंदाज वर्तवलाय. पुणे शहरात आज, उद्या आणि परवा म्हणजे 12 तारखेपर्यंत दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 13 ते 16 तारखेपर्यंत पावसाचा जोर कमी होईल, मात्र त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. आता बातमी आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहन चालवणाऱ्यांसाठी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बेदारकपणे वाहन चालवून मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहन चालकांवर महामार्ग पोलिसांनी आता धडक कारवाईचा बडगा उगारलाय. गेल्या महिन्यात महामार्ग पोलिसांनी 15,000 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या 500 अधिक वाहनांवर सध्या दररोज कारवाई केली जात असून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे शिस्त मोडणाऱ्या वाहन चालकाला आता चाप बसणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग
94 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचा वापर जड वाहने, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने तसेच मोटार चालकांकडून मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जातो. द्रुतगती मार्गावर जड वाहनांसाठी तसेच मोटार चालकांसाठी मार्गिका निश्चित करण्यात आल्या. मात्र अनेकदा वाहन चालक मार्गिकेची शिस्त मोडून बेदारकपणे वाहन चालवतात. अशा प्रकारांमुळे वाहतूक विस्कळीत होते, त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या अपघातांना सुद्धा निमंत्रण मिळतं. महामार्ग पोलिसांनी जुलै महिन्यात शहरातील प्रमुख वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महामार्ग पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या. मार्गिकेची शिस्त मोडली जाऊ नये तसेच महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळावेत या आणि अशा अनेक विविध सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई शिथिल केली होती. भोसरी विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली पार पडली. या रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहात दमदार आमदारांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे विरोधकांना नक्कीच घाम फुटलाय. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीला सुरुवात भोसरी चौकातनं झाली आहे. दमदार आमदार महेश लांडगे, महायुतीचा विजय असो, एकच वादा महेश दादा, महायुतीचा विजय असो, अशा घोषणांच्या गर्जनेत ही रॅली पार पडली आहे. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचार दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरलेत. प्रचारामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी येत असल्याने भोसरीकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंचा प्रचार देहूगावात मोठ्या उत्साही वातावरणात झालाय. यावेळी देहूगावातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी अण्णांना आशीर्वादही दिलाय आणि मार्गदर्शन सुद्धा केलंय. संत महात्म्यांच्या दर्शनाने मनाला समाधान लाभतं आणि चांगलं कार्य करायला बळही मिळतं, अशी भावना यावेळी सुनील अण्णांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी मावळ तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, देहूगावच्या सरपंच पूनमताई काळोखे, माजी सरपंच कांतीलाल काळोखे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माणुसकी जपणारा आणि समाजालाच आपलं कुटुंब मानणाऱ्या सुनील शेळके यांच्यासारख्या नेत्याची सध्या गरज आहे. सर्व स्तरातून अण्णांना जो पाठिंबा मिळतोय तो अभूतपूर्व आहे. त्यांच्या पाठीशी तुकाराम महाराजांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे ही निवडणूक ते नक्की जिंकतील आणि मावळला एक चांगला नेता मिळेल, अशा भावना यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजनाथ सिंग यांची केली पाठराखण. जाहीरनाम्यात केवळ ताजमहाल देऊ असं आश्वासन द्यायचं ते विसरले, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. रिपाई महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार आमदार माधुरी मिसाळ यांची माहिती. आणि कामशेत बोगद्याच्या पुढे एक्सप्रेस हायवेवर मुंबईवरून येणाऱ्या कुरिअर ट्रकला आग. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.